नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच आपण इयत्ता 10वी इतिहास राज्यशास्त्र प्रथम सत्र प्रश्नपत्रिका व्हिडिओ अपलोड केलेला आहे। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ती प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा। प्रश्न पहिला अ, कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा 3 गुणांसाठी। एक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे टिंबटिंब हे पहिले सरसंचालक होते। बघा, त्या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत, एक पर्याय द्यायचा राहून गेला, अलेक्झांडर कनिंगहॅम हे त्याचं उत्तर आहे। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे अलेक्झांडर कनिंगहॅम हे पहिले सरसंचालक होते। दुसरा प्रश्न, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडले। बरोबर उत्तराला आपण अंडरलाईन दिली आहे। 3, 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा 3 गुणांसाठी। पहिला जो गट आहे क गट, त्यातील चुकीची जोडी आहे प्रभाकर आचार्य प्रके अत्रे, ही जोडी चुकीची आहे। जो ख गट आहे, इतिहासकार आणि देश यांचा जो गट आहे, त्याच्यातली जी 2 क्रमांकाची जोडी आहे सीमा द बोहवा जर्मनी, ही जोडी चुकीची आहे। ग गटातील जोडी पा, सांस्कृतिक वारसा आणि ठिकाण, त्यातील जो पहिली जो क्रमांकाची जोडी आहे लाल किल्ला उदयपूर, ती जोडी चुकीची आहे। प्रश्न दुसरा अ, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। 3 कृती दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 तुम्हाला करायच्या आहेत 4 गुणांसाठी, पण या ठिकाणी आपण तिन्ही कृतींचा अभ्यास करू। 1, भारतीय दूरदर्शनच्या विकासाचे टप्पे कालरेषेवर दाखवा। 15 सप्टेंबर 1959 दिल्ली दूरदर्शनची सुरुवात। 2 ऑक्टोबर 1972 मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू। 15 ऑगस्ट 1982 भारतात रंगीत दूरदर्शनचे आगमन। 1991 खाजगी वाहिन्यांना परवानगी। दुसरी कृती, भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसास्थळे ताजमहल, खजुराहो, अजिंठा व वेरूळ लेणी, कोणार्क, महाबलीपुरम येथील मंदिर, आग्र्याचा किल्ला। तिसरे, युरोपातील महत्त्वाचे विचारवंत रेन देकार्त, जॉन विल्यम फ्रेडरिक हेगल, वॉल्टेअर, लिओपॉल्ड व्हॉन रांके। ब प्रश्न, थोडक्यात टिपा लिहा। 3 टिपा दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 टिपा लिहायच्या आहेत 4 मार्कांसाठी। प्रत्येक टिपा द्यायला या ठिकाणी 2 मार्क मिळतील। त्यापैकी आपण जी दुसरी टीप आहे अभिलेखगार आणि तिसरी आहे मायकेल फुको, या 2 टिपा अभ्यासू। पा, या ठिकाणी अभिलेखागार यांची टीप देण्यात आलेली आहे। आणि पुढची टीप आहे मायकेल फुको, हा 20व्या शतकात होऊन गेलेला प्रसिद्ध फ्रेंच इतिहासकार होता आणि त्याने आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला। प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा 4 गुणांसाठी। पहिले, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो। पाया ठिकाणी उत्तर दिलेलं आहे, 4 प्रश्न दिलेले आहेत, कोणत्याही 2 प्रश्नांचं तुम्हाला सकारण स्पष्ट करायचं आहे। आपण पहिला आणि दुसरा जो प्रश्न आहे त्याचं सकारण स्पष्ट करूया। आणि दुसरे विधान आहे, सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे। पाया ठिकाणी उत्तर दिलेलं आहे, सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे। तिसरे आणि चौथे विधान पण पहा। प्रश्न चौथा, दिलेल्या उताराचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। व्हिडिओ पॉज करून उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, उतारातच प्रश्नांची उत्तरे आहेत। 4 गुणांसाठी हा प्रश्न
विचारण्यात आलेला आहे. प्रश्न पहिला, आकाशवाणी हे नाव कोणी सुचवले? त्याचं उत्तर आहे, कवी पंडित नरेंद्र शर्मा यांनी आकाशवाणी हे नाव सुचवले. पाय ठिकाणीच त्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे, कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले. दुसरा प्रश्न, विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे किती भाषा व बोलीभाषेतून कार्यक्रम सुरू झाला? त्याचं उत्तर आहे, 24 भाषा आणि 146 बोलीभाषेतून कार्यक्रम सुरू झाला. पण त्याचंही उत्तर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, आकाशवाणी कोणते कार्यक्रम प्रसारित करते? शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी आकाशवाणी विशेष कार्यक्रम प्रसारित करते. प्रश्न पाचवा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. तीन प्रश्न दिलेले आहेत, कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत 6 गुणांसाठी. त्यापैकी आपण पहिला प्रश्न आणि जो तिसरा प्रश्न आहे, पहिला प्रश्न आहे, ऐतिहासिक वारसास्थळांच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केले आहे? आणि जो तिसरा प्रश्न आहे, वॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते? त्या प्रश्नांची उत्तरे अभ्यासू. पाया ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे, नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे जतन व संवर्धन कसे करावे याची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे आणि परंपरा यांची यादी ही संघटना वेळोवेळी जाहीर करते. अशा याद्या जाहीर करून युनेस्को प्राचीन वारसा जपण्यासाठी लोकांचे व राष्ट्राचे लक्ष वेधून घेते. पाया ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, वॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते? आता राज्यशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू. प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा 2 गुणांसाठी. 1. डॉक्टर राजेंद्र सिंह राणा हे भारताचे टिंबटिंब या नावाने ओळखले जातात? त्याचं उत्तर आहे, जलपुरुष या नावाने ओळखले जातात. 2. भारतात टिंबटिंब वर्ष पूर्ण झालेल्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे 18 वर्ष पूर्ण झालेल्या, म्हणून 18 लिहायचे आहेत. प्रश्न 7वा, पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा, कोणतेही 2 4 गुणांसाठी. 1. निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते. 5. हे विधान बरोबर आहे आणि त्याचं कारण पुढे देण्यात आलेलं आहे. दुसरे विधान, माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. हे विधान चूक आहे, कारण पुढे देण्यात आलेलं आहे. आणि तिसरे विधान आहे, शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे, कोणतेही 2 आपल्याला लिहायचे आहेत. प्रश्न 8वा, पुढील संकल्पना स्पष्ट करा, कोणतीही 1 संकल्पना स्पष्ट करायची आहे 2 गुणांसाठी. 1 दिलेला आहे राष्ट्रीय पक्ष आणि दुसरी संकल्पना दिलेली आहे माहितीचा अधिकार. प्रश्न 8व्यातील व प्रश्न, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा, 2 दिलेले आहेत, कोणतेही 1 पूर्ण करायचे आहे 2 गुणांसाठी. लोकप्रतिनिधींची गुणवैशिष्ट्ये, प्रामाणिक व चारित्र्यवान, कार्यक्षम, विश्वासू व नम्र. पुढे महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्ष. आणि प्रश्न 9वा आहे, पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तरे लिहा 2 गुणांसाठी, कोणताही 1 लिहायचा आहे. पहिला प्रश्न आहे, स्वातंत्र्योत्तर काळात भारतात झालेल्या स्त्रियांच्या चळवळीचे बदललेले उद्देश सांगा. आणि दुसरा प्रश्न आहे, निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा. त्यापैकी आपण निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा हा प्रश्न अभ्यासू. पाय या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे, मतदार याद्या तयार करण्याचे व त्या याद्या अद्ययावत करण्याचे काम करणे, निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे, उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे, निवडणुका घेणे, त्यासंबंधीची सर्व कामं करणे.